पैठण तालुक्यातील अडूर बुद्रुक इथं डेंग्यूनं एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय. गावामध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यानं ग्रामपंचायतीकडे धूर फवारण्याची मागणी होती. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरातील शिवमुद्रा पेट्रोल पंपवर वाद. टेम्पोतून आलेल्या 25 ते 30 जणांकडून कोयत्यानं हल्ला करत पंप मालकाला मारहाण. नागपुरात निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई. 220 रेशन किट केल्या जप्त. अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्या प्रचार पत्रकासोबत आढळलं रेशन किट. समृद्धी महामार्गासह सोलापूर धुळे महामार्गावर 24 तासात 3 अपघात. 2 वाहचालकांसह चौघांचा मृत्यू. भुसावळ आगाराची मागील 11 दिवसात 20 लाखांची कमाई. तर लांब पल्ल्याच्या 28 जादा बस फेऱ्या आजपासून बंद. संजीव खन्ना आज भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनामध्ये शपथ घेणार. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड भागामध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. चकमकीत 1 जवान शहीद तर 2 जण जखमी. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडला 3 वर्षाचा मुलगा. नोएडातील घटना. जखमी मुलावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. कॅनडाचा फास्ट ट्रॅक व्हिसा संपला. भारतीय विद्यार्थ्यांना बसणार सर्वात मोठा फटका. मेक्सिकोमधील क्लबमध्ये गोळीबारानं खळबळ. घटनेत 10 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा रंग आमचा. अमित ठाकरेंसाठी मतांची भीक मागणार नाही. अमितला निवडून आणणारच. प्रभादेवीतील सभेत राज ठाकरेंचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचा सभांचा धडाका. जालना आणि घनसांगवीत खोतकर आणि हिकमत उढाणांसाठी मुख्यमंत्री मैदानात. तर श्रीरामपूर आणि नेवासामध्येही शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर. नागपुरातल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात काढणार मोठा रोड शो. राज्यात मोदी नाही तर ठाकरेंची गॅरंटी. त्यांनी 2014 पासून थापा सुरू केल्या. सोलापुरातील सभेत उद्धव ठाकरेंची मोदींवर घणाघाती टीका. काँग्रेस आणि उभाडाची वोट बँक एक. ठाकरेगड पूर्णपणे काँग्रेसवर अवलंबून. तर आघाडीत बिघाडी झाल्यावर सत्य समोर येईल. श्रीकांत शिंदेंची ठाकरेंवर घणाघाती टीका. जिराफानं गद्दारी केली आणि पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर आली. खासदार संजय राऊतांची शंभूराज देसाईंचं नाव न घेता घणाघाती टीका. लाडक्या बहिणींना दम दिल्यानं धनंजय महाडिक अडचणीत. वादग्रस्त वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाची नोटीस. तर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात महाडिकांवर गुन्हा दाखल. नागपुरात नरेंद्र जिचकारांच्या प्रचारावेळेस आढळल्या रेशन किट. निवडणूक अधिकाऱ्यांकडून 220 रेशन किट जप्त. प्रचार पत्रकासोबत रेशन किट आढळल्यानं मोठी खळबळ. पुढे एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. काँग्रेसनं जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करून दाखवावं असं खुलं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलंय. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या योगदानाचं जाहीरपणे कौतुक करण्याची हिंमत राहुल गांधींमध्ये आहे का असं आव्हानही त्यांनी दिलं. बाळासाहेबांच्या कार्याची प्रशंसा करताना राहुल गांधी आणि काँग्रेस नेते एक शब्दही उच्चारत नाही ही किती मोठी शोकांतिका आहे अशी टीका त्यांनी केली. मोदींच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी आता प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधींनी मुंबई दौऱ्यात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं होतं असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलंय. बाळासाहेब ठाकरे का योगदान अतुलनीय है लेकिन कांग्रेस के नेताओं के मुंह से बाळासाहेब की प्रशंसा भी उसके लिए एक शब्द नहीं निकलता है. मैं आघाड़ी में कांग्रेस के दोस्तों को यह भी चुनौती देता हूं वो कांग्रेस के नेताओं से
युवराज के मुंह से बाळासाहेब ठाकरे की, उनकी विचारधारा की सार्वजनिक रूप से प्रशंसा करके दिखाएं। आज 8 नवंबर है, मैं दिन गिनूंगा और महाआघाड़ी वालों से जवाब का इंतजार करूंगा कि वो सावरकर जी की प्रशंसा करते हैं कि नहीं करते हैं, बाला साहब की ठाकरे के तब की प्रशंसा करते हैं कि नहीं करते। तिथे त्यांनी मला आव्हान दिले, आव्हान असं दिले की राहुल गांधींनी बाळासाहेबांबद्दल 2 शब्द चांगले बोलून दाखवावेत। मोदीजी, तुम्हाला कदाचित तुमचा भाषण लिहिणारा सुट्टीवरती गेला असेल किंवा टेलिप्रॉम्प्टर बिघडला असेल, पण मोदींना आठवत नाहीये की ज्या वेळेला लोकसभा निवडणुका होत्या त्याच्या आधी शिवाजी पार्कवरती महाविकास आघाडीची जी सभा झाली त्या सभेच्या आधीच राहुल गांधींनी तिथल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं होतं। हे मोदीजी तुमच्याकडे तुमच्या हेरांनी पाठवलं नसेल तर तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो। तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट केलेल्या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे। द महायुती असं कॅप्शन देत फडणवीसांनी एक फोटो पोस्ट केला आहे। या फोटोमध्ये फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा हातात हात घेतलेला फोटो आहे। प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत आणि त्यातच फडणवीसांनी हा फोटो पोस्ट केला आहे। या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वेगानं प्रचाराला सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री शिर्डी आणि जालन्यात जाहीर सभा घेणार आहेत। शिर्डीतील श्रीरामपूर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी मुख्यमंत्री जाहीर सभा घेणार आहेत। या सभेनंतर नेवासामध्ये शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांची सभा असेल। तर तिकडे जालन्यामध्ये राजेश टोपेंचा मतदारसंघ असलेल्या घनसांगवीत शिवसेना उमेदवार हिकमत उढाण यांच्यासाठी मुख्यमंत्री मैदानामध्ये आहेत। तर दुपारी ही जाहीर सभा पार पडणार आहे। दरम्यान यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जालन्यातील आझाद मैदानात सभा पार पडणार आहे। जालन्याचे शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यासाठी मुख्यमंत्री मैदानामध्ये उतरणार आहेत। यावेळेस मुख्यमंत्री विरोधकांवर नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। शरद पवार आज जळगाव जिल्ह्यामध्ये येणार असून या दरम्यान त्यांच्या 4 ठिकाणी जाहीर सभा पार पडतील। यामध्ये जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर आणि धरणगाव या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे। जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघापैकी महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाला सुटलेल्या जागांवर शरद पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय। मतदानासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत। त्यात 2 दिवस आधीच प्रचार संपणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सभा, प्रचार फेऱ्या व बैठकांचा धडाका लावलाय। त्यात उद्धव ठाकरे आज जळगाव आणि वाशिमचा दौरा करणार आहेत। जळगावातल्या 40 गावमध्ये उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार विजय वाघमार यांच्या प्रचारार्थ सभा होतील। तर वाशिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ देवळे यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची वाशिम बाजार समितीमध्ये जाहीर सभा पार पडेल। अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी प्रभा देवी तर राज ठाकरेंची सभा पार पडली। यावेळी त्यांनी ठाकरे गटाचा चांगला समाचार घेतला। आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नाही, भविष्यात त्यांनी अमित विरोधात उमेदवार देऊ नये अशी अपेक्षा होती, मात्र अमित विरोधात जे समोर आहेत त्यांच्या विरोधात लढून अमितला निवडून आणणारच अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे। ज्यावेळेला उद्धव आजारी पडला त्यावेळेला पहिल्यांदा गाडी घेऊन मी स्वतः गेलो होतो तिथे। मी अलिबागला होतो, म्हणून बाळासाहेबांचा मला फोन आला, अरे तुला कळलं का असं असं झालंय, म्हटलं हो मी निघालोय, म्हटलं मी मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही। इथे वर्णीला देखील ज्यावेळेला आदित्य ज्याला उभा होता गेल्या वेळेला
37,000-38,000 मत आहेत तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. पण म्हटलं आमच्या कुटुंबातला पहिला एक माणूस उभा राहतोय, मी तिथे उमेदवार टाकणार नाही. आणि हे माझ्या मनातनं आलेली गोष्ट होती ती, काय मी कोणाला फोन नाही केला की मी टाकत नाहीये पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या, असल्या फालतू भिका नाही मी मागत. तुमची एक अपेक्षा असेल की मी समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल काही बोलावं, मला नाही वाटत मी काही बोलावं. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, खरंच खूप गोष्टी आहेत. पण जो कोणाचाच नाही राहिला त्याच्याबद्दल काय आपण बोलायचं? माननीय बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली, काँग्रेसमधनं आमदारकीला उभी राहिली, मग काँग्रेसमधनं आमदारकीला पडली, मग पुन्हा परत शिवसेनेमध्ये आली, मग पुन्हा परत निवडणूक लढवली, मग पुन्हा एकनाथ शिंदेचं बंड झाल्यावरती पेट्रोल पंपावरती एकनाथ शिंदेला शिव्या दिल्या आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेबरोबर जाऊन बसले. मला आज त्याच्या अमितच्या विरोधामध्ये जी माणसं उभी आहेत, मी या सगळी आखी अंडी बिल्ली बाहेर काढू शकतो सगळ्यांची, पण मला त्या घाणीत हात नाही घालायचंय. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो, अमित राज ठाकरे असं नाव जरी असलं तरी त्याला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी राज्यामध्ये सुरू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून टीकेच्या फेरीही वाढल्या आहेत. अशातच संजय राऊतांनी शंभुराज देसाईंचा उल्लेख जिराफ असा केला. जिराफानं गद्दारी केली आणि पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर आल्याची जोरदार टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शंभुराज देसाई यांच्यावर केली. पाटणचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद कदम यांच्या निर्धार मेळाव्यामध्ये संजय राऊत बोलत होते. कधी कधी वाईटातून चांगलं करते. त्या जिराफांना गद्दारी केली बरोबर ना, जिराफच आहे सलामला काय करतो जे मला मी मागे जेव्हा वाईटातून चांगलं कसं घडतं ते माझी केली, पण पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर. आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरे भूमिपुत्रांसाठी लढतायत असं वाटायचं, मात्र ते आता गुजरातच्या पुत्रांसाठी काम करतायत असा हल्ला बोल आदित्य ठाकरेंनी केलाय. काय की एकमेकांच्या वतीने भाजप आणि मनसेनी बोलू नये, मी त्यांच्यावर वैयक्तिक कधी बोलत नाही, पण एक भीतीदायक गोष्ट हीच आहे की जी मनसे आम्हाला वाटायचं की महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी लढते ती आता गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढायला लागलेली आहे. तुम्ही बा, ज्या मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून उद्योग मोठे नेले गुजरातला, ज्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या नोकऱ्या नेल्या गुजरातला, त्याच मोदी साहेबांना मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्याच भाजपला पाठिंबा दिला ज्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण आज घाणेडं केलेलं आहे, गलिच्छ केलंय आणि गढूळ केलेलं आहे. तर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते. माहीम मतदारसंघातील जनता अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप मनसे उमेदवार अमित ठाकरेंनी केला. अमित ठाकरेंच्या आरोपाला शिवसेना उभाठा उमेदवार महेश सामंतांनी प्रत्युत्तर दिलं. अमित ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असा टोला त्यांनी लगावला. मुंबई ही मला वाटतं देशाची आर्थिक राजधानी आहे, तर त्याहून माहीम एवढा सुसंस्कृत अभ्यासू असा परिसर म्हणून ओळखला जातो, त्याच्यात पाणी ही आपली समस्या आहे. आपण ह्या मुद्द्यांवर निवडणूक लढतोय. आपले पोलीस बांधव असतील मला वाटतं एकदा त्यांची घरं जाऊन बघा, जे आपल्या मुंबईला सुरक्षित ठेवतात, जे आपल्या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवतात, त्यांचे घरं बघा जाऊन. बिचारे काय मागतायत ते, त्यांचे स्लॅब्स पडतायत, बिल्डिंग कोसळायला आलेत, ते ज्यांची सुरक्षा करतात ते असुरक्षित आहेत.
अमित ठाकरेला काय कळते काय राजकारणातला, त्यामुळे त्या प्रश्नाकडे आणि त्या उत्तराकडे ते काय बोलतात ते त्यांच्याप्रमाणे बालिश आहे, तो काही बोलू शकतो. 12 वर्ष राजकारणात कोण ठाकरे? अरे राजकारण तो 12 का आम्ही बोलू, त्याला जन्म झाल्यापासून तो राजकारणात. तर श्री